नमस्कार मित्रांनो, तर तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षणाचा जो निकाल सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे त्या निकालाचे MPSC व इतर स्पर्धा परीक्षा आणि त्यांच्या निकालावरती काय परिणाम होतील याविषयी डिस्कशन करणार आहोत. तर आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या परीक्षांवरती किंवा परीक्षेच्या निकालावरती काय परिणाम होईल. त्याचबरोबर आपण आपल्या या तुळजाई करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सबस्क्राईब नावाच्या पुढचं नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करा. अशा करतो की आपण सबस्क्राईब केलं असावं, कारण येणाऱ्या काळामध्ये MPSC परीक्षेच्या संदर्भात आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये देखील आपण मार्गदर्शन घेऊन येणार आहोत. तर बघा, सदर निकालातील माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश व त्याचे स्पर्धा परीक्षा तसेच विविध भरतीवरील परिणाम हे पुढील प्रमाणे आहेत. तर परिणाम क्रमांक एक काय बघा, 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्यांना SEBC आरक्षणांतर्गत शासकीय नोकरीमध्ये नियुक्ती किंवा शैक्षणिक प्रवेश मिळाला असेल त्याला आजचा म्हणजे आता जो निर्णय लागला आहे त्या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नाही. म्हणजे 9 सप्टेंबर 2020 पूर्वी SEBC आरक्षणांतर्गत कोणाला जर शासकीय नोकरीमध्ये नियुक्ती किंवा शैक्षणिक प्रवेश म्हणजे डायरेक्टली अपॉइंटमेंट भेटली असेल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये SEBC आरक्षणावरती प्रवेश मिळाला असेल, जसं की MBBS ॲडमिशन आहे, इंजिनिअरिंग ॲडमिशन आहे, तर त्याच्यावरती कुठला परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. ते आरक्षण ते त्याचा लाभ तिथं कायम राहील. दुसरा त्या ठिकाणी परिणाम असेल, 9 सप्टेंबर 2020 नंतर कुठल्याही नियुक्ती भरतीमध्ये SEBC आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही. 9 सप्टेंबर 2020 नंतरची कुठलीही भरती असू द्या, त्या भरतीमध्ये SEBC आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही असं त्या ठिकाणी परिणाम आहे. तिसरा परिणाम बघा, ज्या भरती परीक्षेची प्रोसेस सुरू आहे त्याचे निकाल रिवाईज होतील. म्हणजे उदाहरणार्थ प्री झाली, प्रिलिमचा निकाल लागला आणि मेन्स घोषित आहे असं असेल तर प्रीचा निकाल घोषित म्हणजे रिवाईज होईल SEBC नव्या त्या फॉर्म SEBC आरक्षणा तर आता रद्द केलेला आहे, म्हणजे नवा जो फॉर्म्युला असेल त्यानुसार निकाल रिवाईज होईल. तर म्हणजे सध्या जर प्रोसेस सुरू असेल तर निकाल रिवाईज होतील, हा सध्याच्या भरती प्रक्रियेवरतीचा परिणाम आहे. चौथा मुद्दा आहे की मुख्य परीक्षांचे निकाल लागले असतील आणि मुलाखत होणे बाकी असेल तर मुख्य परीक्षेचे निकाल रिवाईज होऊन नंतर मुलाखती सुरू होतील. म्हणजे बघा, मेन्सचा रिझल्ट लागला आहे आणि मुलाखत बाकी आहे तर पुनश्च एकदा काय होईल की नव्या फॉर्म्युल्यानुसार रिवाईज केला जाईल निकाल आणि मग मुलाखती चालू केल्या जातील. नवी जाहिरात म्हणजे जागांचं नवीन कॉम्बिनेशन रिलीज केलं जाईल MPSC, त्याविषयी आपण बोलूच प्रत्येक परीक्षेविषयी आणि त्यानंतर मग निकाल आपला डिस्प्ले होईल. आणि लास्टवाला जो मुद्दा आहे त्याचा परिणाम काय, पाचवा, ज्याचे मुलाखत होऊन अंतिम निकाल लागले आहेत, म्हणजे अंतिम निकाल लागले आहेत, प्री मेन्स इंटरव्ह्यू झालेला आहे पण नियुक्ती बाकी आहे, अपॉइंटमेंट बाकी आहे, त्यांचे निकाल रिवाईज होऊन अंतिम निवड यादी लागेल. म्हणजे जर तुम्हाला फक्त निकाल वगैरे लागलेला आहे, फक्त नियुक्ती बाकी आहे, तरी देखील आता सध्या निकाल रिवाईज होतील आणि मगच तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये त्याची प्रवेश मिळेल, परत दुसरी रिवाईज्ड यादी लागेल. तर हे पाच इफेक्ट आहेत मराठा आरक्षणाचा रिझल्ट आहे येणाऱ्या परीक्षांवरती. तर आपण पाहू शकताय म्हणजे सध्याची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यावरती निकाल रिवाईज होतील याची आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजे जर मुख्य परीक्षेचा निकाल लागला असेल तर मुलाखत बाकी असेल तर रिवाईज होईल आणि मग मुलाखत होईल. त्याच्यानंतर 1 सप्टेंबरपूर्वीच्या याला काही फरक पडणार नाही, सॉरी 9 सप्टेंबरपूर्वी 2020 ज्यांनी प्रवेश मिळवलेला आहे किंवा नियुक्ती मिळवलेली आहे त्यांचा परिणाम होणार नाही. 9 सप्टेंबर 2020 नंतरच्या कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. आणि आपला हा मुद्दा काय मग, सध्याच्या प्रोसेसमध्ये रिवाईज होतील. आणि लास्टवाला मुद्दा सांगतो आहे की अंतिम निकाल लागला आहे, नियुक्ती बाकी आहे, तरी देखील निकाल रिवाईज त्या ठिकाणी होईल. हे असे आपले पाच मुद्दे होते आपण पाहू शकताय. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येत्या काळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येऊया. धन्यवाद.